महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे तुळजा भवानी. बहुजन प्रतिपालक सह्याद्रीचा जाणता राजा छत्रपती शिवराय. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना. या व्यासपीठावर उपस्थित सर्व शिवसेना नेते, उपनेते, सचिव, सर्व मान्यवर, उपस्थित माता भगिनी आणि बांधवांनो, खरं तर आज एक सकाळीच या ठिकाणी आलो असताना कोणीतरी पत्रकारांनी एक प्रश्न विचारला की शिवसेना म्हणजे एक प्रायव्हेट लिमिटेड आहे का. मी सांगितलं की मी एक मराठवाड्यातल्या संभाजीनगर जिल्ह्यातल्या एका सर्वसामान्य खेड्यातील एक शिवसैनिक आहे. मी आधी इकडंच बसून सभा ऐकली, नंतर इथं या खुर्चीवर बसून सभा ऐकली, आणि आज या सभेच्या व्यासपीठावर मी भाषण करत आहे. मला वाटतं ही शिवसेना सर्वसामान्यांची आहे. मला वाटतं त्याचं एक मी एक स्वतः उदाहरण आहे. आम्हाला सगळं उदाहरण देत असताना माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी माझ्याकडे जी जबाबदारी दिली त्या माध्यमातून मागच्या महिन्यात दोन महिन्यात मी या महाराष्ट्रातल्या जवळपास 18 जिल्ह्यात फिरून आलो. आणि 18 जिल्ह्यात फिरत असताना हे सरकार येऊन जे काही 70-80 दिवस झालं, रोज अनेक घोषणा होतात, रोज अनेक वल्गना होतात. वाटतं प्रत्यक्षात जनतेच्या प्रती या सरकारची संवेदनशीलता पूर्णपणे हरपलेली आहे. आज या शिवतीर्थावर महाराष्ट्रातून गावोगावातून खेड्यापाड्यातून लोक आलेले आहेत. एका ठिकाणी 5-स्टार व्यवस्था आहे तर एका ठिकाणी सकाळी भाकरी भाजी ठेचा घेऊन आलेले शेतकरी सुद्धा या मैदानावर होते. आणि मी संभाजीनगराच्या वेळेस बैठका घेतल्या, त्यावेळेस सांगितलं होतं की भाड्यानी एकही गाडी लावणार नाही आणि भाड्याचा एकही माणूस आणणार नाही अशा प्रकारचं सांगितलं होतं. बाकी ठिकाणी 10,000 बस लावल्या, 5,000 बस लावल्या. या महाराष्ट्रात किती बस आहे मला वाटतं इथं रावते साहेब परिवहन मंत्री त्यांना चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. परंतु या घोषणा होत असताना खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रात आताच्या घडीला मागच्या महिन्या दोन महिन्यात प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झाली. अतिवृष्टी मागच्या वर्षी झाली होती, या वर्षी सुद्धा अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीच्या निमित्तानं महाराष्ट्रात ठिकठिकाणी फिरत असताना मागच्या वर्षी ज्यावेळेस अतिवृष्टी झाली होती, उद्धवजी ठाकरे साहेबांचं महाविकास आघाडी सरकार होतं, त्या सरसगट पंचनामे करून 10,000 कोटी रुपये महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दिले होते. यावेळेस सुद्धा अतिवृष्टी झाली. ही एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर 3 अतिवृष्टी झाली. आणि या सरकारने घोषणा केली की एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुप्पट 2 हेक्टरच्या ऐवजी 3 हेक्टरला प्रत्यक्षात या सरकारने 3,400 कोटीची फक्त मदत जाहीर केलेली आहे. इथं मला वाटतं महाराष्ट्रातून ठिकठिकाणाहून शेतकरी आले. मी दाव्यासहित सांगतो, अजून 1 रुपया सुद्धा 8 सप्टेंबरला घोषणा करून आज जवळपास 5 तारीख आहे, 1 रुपया सुद्धा अतिवृष्टीची मदत कोणाला पोहोचली का कोणाला अतिवृष्टीची मदत? पत्रकारांनी इकडे बघावं. या सरकारने फक्त घोषणा केलेली 3,400 कोटीची, परंतु अतिवृष्टीची मदत या शेतकऱ्यांना पोहोचू शकली नाही. आणि या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या प्रमाणात सुद्धा वाढ झालेली आहे. हे सरकार काळ्या पायाचं सरकार आल्यापासून मागच्या 70-80 दिवसात फक्त मराठवाडा आणि विदर्भात आणि पुण्यामध्ये सुद्धा जुन्नरमध्ये एक आत्महत्या झाली. या संख्या जवळपास 450 वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. आपण जर 450 शेतकऱ्याची आत्महत्या होते, एकीकडे मुख्यमंत्री सांगतात की हा महाराष्ट्र आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करू शेतकऱ्याच्या, परंतु या आत्महत्येचं प्रमाण कमालीचं मागच्या 80-90 दिवसात वाढलेलं आहे. याला कारण आहे अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकली नाही. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारने 50,000 रुपये प्रोत्साहन भत्ता जाहीर केला होता, त्याच्या याद्या सुद्धा ठरल्या होत्या. या सरकारने त्याला स्थगिती देऊन पुन्हा एकदा नव्यानं प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेतला, परंतु आतापर्यंत 4 वेळेस नव्यानं याद्या बनवलेल्या आहे. मला वाटतं 50,000 प्रोत्साहन भत्ता सुद्धा कोणालाही मिळाला नाही. मिळाला कोणाला? नाही मिळालेला. म्हणून अशा पद्धतीनं शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं रडवणारं हे सरकार या महाराष्ट्रात आहे. एकीकडे घोषणा केली जातं शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्याच्या मदतीची घोषणा केली जाते. बुलेट ट्रेनला एका दिवसात 6,000 कोटी रुपये मंजूर होतात, परंतु शेतकऱ्याचे 3,400 कोटी अजूनही शेतकऱ्याच्या खात्यात पोहोचले नाही.
हे सगळं होत असताना या मुख्यमंत्र्याच्या सरकारमधले असलेल्या आमदारांना मस्ती चढलेली हे विसरताना नाही. कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी ज्याची आहे तेच लोक या महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था बिघडत आहे. एक आमदार आपल्या मुंबईचा बोरिवली भागातील सुर्वे नावाचा तो सांगतो की मी तुला टेबल जामीन देतो, कोणाचेही हातपाय तोड, पोलीस त्याच्यावर कारवाई करत नाही. एक आमदार हिंगोलीचा संतोष बांगर सांगतो त्यांनी मध्यान्ह योजनेतील अधिकाऱ्यांना दिवसा ढवळ्या कॅमेऱ्यासमोर मारहाण झाली, साधा गुन्हा सुद्धा नोंद नाही. एक सदा सर्वनकर नावाचा आमदार याच भागात राहणारा दिवसा ढवळ्या रिव्हॉल्वर मधून गोळ्या झाडतो पण तो अजूनही त्याला अटक झालेली नाही. एक आमदार संजय गायकवाड बुलढाण्याचा सांगतो गिन गिन के चून चून के मारेंगे, याच्यावरही कारवाई झालेली नाही. आणि एक आमदार तर आमदार या सरकारचा एक अधिकारी भले आता देशमुखांनी सांगितलं असेल खरोखर पोलीस चांगले आहे परंतु या पोलिसामध्ये काही हरामखोराची औलाद पैदा होत असते. एक नवी मुंबईचा DCP आपल्या शिवसेनेच्या नगरसेवकाला जर तू शिंदे गटात आला नाही तर तुझं इन्काउंटर करेल अशा प्रकारची धमकी देतो. मला वाटतं मी पोलिसांना सुद्धा इशारा देऊ शकतो, देऊ इच्छितो की सत्ता आज तुमची आहे, उद्या आमची पण येईल आणि मग मला असं वाटतं आम्हाला असं वागणं तुम्हाला चालेल का, हा सुद्धा इशारा मी आपल्याला देईन. म्हणून खऱ्या अर्थाने हे सरकार खऱ्या अर्थाने कायदा आणि सुव्यवस्था या सरकारच्या काळात माता भगिनीवर बलात्काराच्या घटना घडल्या आणि हे सगळं होत असताना हिंदुत्वाविषयी हिंदू गर्व हिंदू गर्ग यात्रा कोणती तरी गर्जना नावाचा एक कार्यक्रम त्यांनी केला. मी संभाजीनगरला येत असताना आता कोणतरी अब्दुल सत्तारांचा उल्लेख केला, कट्टर हिंदुत्ववादी अब्दुल सत्तार याच्या मतदारसंघात शिवना नावाची एक ग्रामपंचायत आहे, ही अब्दुल सत्तारच्या ताब्यात आहे. या ग्रामपंचायतीनं ठराव घेतला एका चौकाला नाव कोणाचं द्यायचं तर औरंगजेबाचं नाव द्यायचं अशा प्रकारची घोषणा त्यांनी केली. आणि म्हणून अशा पद्धतीनं कट्टर लोक आपल्याकडे काम करत असताना या सरकारने काल परवा एक घोषणा केली, काल घोषणा केली की गरिबांना दिवाळीला आपण गोंडस नावाखाली एक सगळ्यांना डाळ तेल साखर देण्याची योजना केली. इथं मला वाटतं रावते साहेबांना मी आता सुभाष देसाई साहेब सुद्धा इथं मंत्री महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राहिलेले, भास्कर जाधव साहेब आहे, खैरे साहेब आहे की साहेब एक जी गरिबांना 513 कोटी रुपयाचं अन्नधान्य देण्याची योजना कालच्या मंत्रिमंडळात निर्णय झाला. वाटतं जे कोणी ऐकत असेल अधिकारी असेल या मंत्रिमंडळातले मंत्री असेल त्यांनी ऐकलं पाहिजे की मंत्रिमंडळात निर्णय व्हायच्या आधी 1 ऑक्टोबरला एक टेंडर निघालं, तो दिवस होता शनिवार, नंतर आला रविवार भास्करराव जाधव साहेब आणि सोमवारी लगेच टेंडर फायनल झालं 513 कोटी रुपयाचं. आणि नंतर कालच्या दिवशी मंत्रिमंडळानं अशा पद्धतीनं निर्णय घेतला. मला वाटतं ज्याला याच्यातल्या गोष्टी कळत असेल त्यांनी समजून घ्यावं की हे टेंडर कशा पद्धतीनं निघालं. हे सरकार घोषणा करत असताना अशा पद्धतीने मी तर मागणी करेल की 100 रुपये तरी कशाला देता फुकट, या सर्वसामान्याला ज्याचा राशनच्या दुकानावर जाण्याच्या ऐवजी त्याला फुकट घरपोच अन्नधान्य द्या, नाहीतर DBT करा. आपण साधी सायकल घ्यायची तर DBT आहे, तर जेवढ्या लोकांना आपल्याला मदत करायची आहे त्याला DBT माध्यमातून मदत केली पाहिजे आणि या टेंडरची चौकशी झाली पाहिजे, हाही मुद्दा मी या निमित्तानं मांडू शकतो. मी जास्त बोलणार नाही, मला थोडा वेळ दिलेला. हे सगळं होत असताना महाराष्ट्रात ठिकठिकाणी फिरत असताना मी शिवसैनिकाला सांगेल, जनतेला सांगेल, जनता आपल्या सोबत आहे. आज इथं नाशिकहून येताना काही महिला भगिनी इथं बसलेल्या मी एक व्हिडिओ बघितला, काही लोकांनी रस्त्याने आपल्या महिला आघाडीच्या महिला येत असताना त्यांना अश्लील चाळे करून इशारे केले, या भगिनी उतरल्या गाडीतून काढलं आणि त्याचं थोबाड फोडलं त्या लोकांचं. मी या माता भगिनीचं या शिवसेनेच्या रणरागिणी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि हे अभिनंदन करत असताना शिवसेनेच्या नाद्याला लागायचं नाही. शिवसेनेच्या नाद्याला लागलं तर त्याचं जशास तसे उत्तर देईल. मी माझं भाषण संपवत असताना एकच मुद्दा सांगेल, एक दिवार मध्ये डायलॉग आहे, दिवार पिक्चर आपल्या महाराष्ट्रात किंवा देशात कोणी बघितला असं होणार मी त्याला लागून सांगतो. समोरचे लोक म्हणतात माझ्याकडे 50 खोके, माझ्याकडे 50 आमदार आहे, माझ्याकडे गुवाहाटी आहे, माझ्याकडे सुरत आहे, पण मी त्यांना सांगेल की माझ्याकडे आमच्याकडे उद्धवजी ठाकरे साहेब आहे, हे ठाकरे आहेत आणि यांच्या बळावर तुम्हाला नेस्त नाबूद केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा इशारा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.